नमस्कार मित्रांनो, एल टी पी सी मराठी यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर पोपट देशमुख आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, एल टी पी सीमध्ये आज आपण बघणार आहोत, आत्ताच मान्सून सुरू झालेला आहे, पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. तर पावसाळ्यासाठी काही हेल्थ टिप्स ज्या अत्यंत महत्त्वाच्या आणि पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी, सुदृढ ठेवण्यासाठी ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, अशा हेल्थ टिप्समध्ये आपण बघणार आहोत. पाऊस सुरू झाला म्हणजेच पावसाळ्याचं आगमन झालं तर आपल्या आजाराला पण आजार पण येतात, त्याचबरोबर आजाराचं आगमन होतं. कारण की जे पावसाचं पाणी साचलेलं असतं त्या पाण्यामुळं डायरिया, कॉलरा, सर्दी, खोकला, हगवण, जुलाब यासारखे आजार सुरुवात होते. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये जे साचलेलं पाणी असतं त्याच्यामध्ये मच्छरची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार पण होतात. त्याचबरोबर काविळ, गॅस्ट्रो या अनेक आजाराला एक पावसाळा निमंत्रण ठरू शकतो किंवा पावसाळा सुरू झाल्यानंतर हे आजार येतात. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो तिथं त्वचा रोग किंवा दमट वातावरणामुळे श्वसनाचे आजार हे पण जास्त प्रमाणात होतात. तर हे सर्व टाळण्यासाठी आपण काय प्राथमिक स्वतःची काळजी घ्यायला हवी किंवा काय करायला हवे याच्याविषयी आज माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं, जे पाऊस काळामध्ये पडलेलं पाणी असतं ते दूषित पाणी तुम्ही पिऊ नका. दूषित म्हणजे कसं, साचलेलं पाणी असतं तेच पाणी जर तुम्हाला एखाद्या डॅममधून जर पिण्याचं पाणी येत असेल तर त्यामध्ये नदीचं गेलेलं पाणी, घाणीचं पाणी असतं, याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस याचं इन्फेक्शन जास्त प्रमाणात झालेलं असतं, ते वाढलेले असतात. आणि त्याच्यामुळे जर आपण हे जर पाणी पिलो तर मग आपल्याला जुलाब, उलट्या, हगवण, डायरिया यासारखे जे आजार आहेत हे आजार जे पाण्यातून प्रसरणार आहे हे ताबडतोब जास्त प्रमाणात होतात. त्याच्यामुळे दूषित पाणी पिऊ नका. जर पाणी आपल्याला पिण्याचं असेल, फिल्टर असेल तर ठीक आहे, नसेल तर पाणी उकळून घेऊन थंड करून पिलेलं पाणी फायद्याचं ठरेल. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे महत्वाचं, रोगप्रतिकार शक्ती ज्याने वाढते असा आहार घ्यायला हरकत नाही किंवा घ्यायला हवा. म्हणजेच तुम्ही जेवणामध्ये आंबट फळाचा पदार्थाचं जे आहे त्याचं सेवन केलं तरी चांगलं, व्हिटॅमिन सीचा जे युक्त पदार्थ आहेत त्याचं सेवन केलं ते चांगलं राहील. फळफळावर जास्त जोर द्या किंवा ड्रायफ्रुट्स आहेत ते जर खाल्ले तर तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढू शकते. परिपूर्ण असा आहार घ्यायला हवा, त्याने रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे तुम्हाला जे पावसाळ्यातील आजार आहेत याच्यापासून तुम्ही सर्दी, खोकला यापासून तुमची आराम मिळू शकते किंवा सुटका होऊ शकते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जर एखाद्याच्या पायाला जखम असेल, त्या विशेषतः जे डायबिटीस मधुमेह रुग्ण आहेत, तर त्यांनी जखम एकदम साफ ठेवायला हवी किंवा जखमेची काळजी घ्यायला हवी. कारण की पावसाळ्यामध्ये जे फंगल इन्फेक्शन असतं ते जखमेवर जास्त प्रमाणात होतं, त्याच्यावर जखम जास्त चिघळण्याची किंवा जखम बरी होत नाही, त्याच्यामुळं जखमेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बाहेर असाल तर उघड्यावर पडलेलं अन्न जे असतं ते अन्न खाऊ नये. कारण की सध्या मच्छर, पावसाच्या पाण्यामुळे मच्छर म्हणा किंवा इतर कीटाणू जे असतात, बॅक्टेरिया असतात, व्हायरस असतात किंवा यांचा जे प्रादुर्भाव असतो तो जास्त प्रमाणात असतो, ते जास्त सक्रिय असतात पाऊस पाण्यामुळे. त्याच्यामुळे ते जर तुम्ही उघड्यावरचे पदार्थ खाल्ले तर त्याच्यावर ज्या माश्या बसतात त्यांचे वाटे किंवा डास वाटे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, त्याच्यामुळे आपल्या आजारी पडण्याची जास्त शक्यता वाढते. त्याच्यामुळे ते खाऊ नये. आणि दुसरं म्हणजे शिळे पदार्थ खाऊ नये. कारण की काय असतं, पावसाळ्यामध्ये जे वातावरण असतं ते दमट आर्द्रतायुक्त वातावरण असतं. अशा ठिकाणी वातावरणामध्ये जे बुरशीजन्य बुरशी असते ती तुमच्या शिळे पदार्थावर ताबडतोब येऊ शकते. त्याच्यामुळे बुरशीजन्य पदार्थ जर खाल्ल्यामुळे तुम्हाला फंगल इन्फेक्शन किंवा पोटामध्ये जुलाब, उलट्या यासारख्या आजार होऊ शकतात. त्याचपासून त्याच्यानंतरचं महत्वाचं म्हणजे या दिवसामध्ये जे डास असतात त्या डासापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. कारण की डासापासून डेंग्यू, मलेरिया सगळ्यात महत्वाचे पावसाळ्यामध्ये आजार पसरणारे आजार हे दोन आहेत. त्याचबरोबर इतर आजार तर आहेतच, पण जर तुम्ही डासापासून स्वतःचं संरक्षण केलं म्हणजेच तुम्ही खिडक्याला जाळे लावू शकतात किंवा कॉईल लावू शकतात किंवा मच्छरदाणी घेऊ शकतात, असे कोणत्याही पद्धतीने करा पण डासापासून स्वतःचं संरक्षण करा. त्याच्यामुळे बरेचसे होणारे आजार हे तुम्ही त्याच्यापासून वाचू शकतात. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे जर तुम्ही
कामाव्यतिरिक्त जर बाहेर असाल तर पावसात भिजू नका. पावसात भिजल्यामुळे पावसाच्या पाण्यामध्ये म्हणा किंवा पावसाच्या वातावरणामध्ये, आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये बॅक्टेरिया, व्हायरल इन्फेक्शन जास्त प्रमाणात पसरतात किंवा जास्त सक्रिय असतात बॅक्टेरिया. त्याच्यामुळे त्या जर आपल्या अंगावर पडल्या किंवा डोक्यावर जरी हे झाल्या तर ते कोणत्याही थ्रू एंट्री करून त्याच्यामुळे आपल्याला जास्त आजारी पडू शकतो. त्याच्यामुळे शक्यतो पावसात भिजायचं होत आहे तेवढं टाळा. जरी पावसात भिजून आलेच तर तुम्ही कोमट पाण्याने हातपाय धुवून किंवा कोमट पाण्याने आंघोळ करून तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकतात किंवा कराच. आणि त्याच्यानंतरचा म्हणजे व्यायाम करा. रोज सकाळी तुम्ही एक तास तरी व्यायाम करा. जर तुम्हाला पावसामुळे जर बाहेर जायला अडचण असेल, घराच्या बाहेर निघू शकत नसतात, तरी सुद्धा घरातल्या घरात तुम्ही एक तासभर बरेचसे असे योगा आहेत, प्राणायाम आहेत किंवा बाकीचे व्यायाम असतात जे घरगुती करू शकतात, असे व्यायाम तुम्ही रोज करायला हवे. या जर तुम्ही 5-6 टीप म्हणजे सरासरी 60 टीप आहेत या जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही पावसाळ्याचे जे आजार आहेत, पावसाळ्याचे जे मान्सून हेल्थ आहे ते तुमचं सुदृढ होऊ शकतं, तुम्ही या आजारापासून बचाव करू शकता. तर बा मित्रांनो, ही होती आजची हेल्थ टिप्स. माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर.